नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5 विषय गणित पाठ दुसरा संख्याज्ञान या पाठातील उदाहरण संग्रह 2 सोडवणार आहोत। उदाहरण संग्रह 2, प्रश्न पहिला 1 2 3 4 5 6 7 8 9 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा। या ठिकाणी तुम्हाला या दिलेल्या अंकांचा वापर करून त्यापासून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहायच्या आहेत व त्यांचे वाचन करायचे आहे। तर प्रथम आपण दिलेल्या अंकांपासून 2 अंकी संख्या लिहूया, 34 78 90 43 72 79 89 80 60। तर याप्रमाणे तुम्हाला 2 अंकी संख्या लिहायच्या आहेत। आता आपण 3 अंकी संख्या लिहूया, 345 66 54 300 764 760 567 800 869 800 1 900 2 804 203। तर याप्रमाणे तुम्हाला 3 अंकी संख्या लिहायच्या आहेत। आता आपण 4 अंकी संख्या लिहूया, 2 हजार 3  50 4 हजार 3       81 5 हजार 4       89 6 हजार 8       3 5 हजार 31 9 हजार 237 8 हजार 3       2 5 हजार 4       1 9 हजार 5 612। तर याप्रमाणे तुम्हाला 4 अंकी संख्या लिहायच्या आहेत। आता आपण 5 अंकी संख्या लिहूया, 12 हजार 305 4 806 65 हजार 406 5 4 8 92 हजार 301 77 हजार 240 90 हजार 824। तर याप्रमाणे तुम्हाला 5 अंकी संख्या लिहायच्या आहेत। तर अशा प्रकारे दिलेल्या अंकांचा वापर करून तुम्ही 2 अंकी 3 अंकी 5 अंकी संख्या लिहू शकता। प्रश्न क्रमांक 2, देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरांत लिहा। या ठिकाणी देवनागरी संख्या चिन्हात संख्या दिलेल्या आहेत, इथे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेले आहेत व इथे संख्यांचे अक्षरी लेखन दिलेले आहे। तर प्रथम पहिली संख्या पहा, 2359 ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजेच इंग्रजीमध्ये लिहिलेली आहे व याचं वाचन पुढील प्रमाणे 2359 याप्रमाणे आहे। दुसरी संख्या आहे
32756 ही आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहूया, म्हणजेच इंग्रजीमध्ये लिहायची आहे 32756। अक्षरी लेखन करूया आपण 32756। याप्रमाणे दिलेली संख्या तुम्हाला अक्षरात लिहायची आहे। तिसरा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलेली आहे, संख्या ती देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये लिहायची आहे, तर संख्या आहे 67859। आता हीच संख्या आपण अक्षरात लिहूया 67859। चौथा प्रश्न पहा, देवनागरी संख्याचिन्ह संख्या दिलेली आहे, ती आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात प्रथम लिहूया 1034। अक्षरात लिहूया 1034, शतक नाही आहे त्यामुळे 1034। पाचवा प्रश्न पहा, या ठिकाणी अक्षरात लेखन केलेले आहे 27895, तर अक्षरात दिलेली संख्या तुम्हाला प्रथम देवनागरी संख्या चिन्हात लिहायची आहे 27895। ही संख्या आपण आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहूया 27895। तर याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या संख्या देवनागरी संख्याचिन्हात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहून त्यांचा अक्षरात लेखन करायचं आहे। प्रश्न क्रमांक 3, प्लॅस्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या, त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा। तर या ठिकाणी नावं दिलेली आहेत, तालुकानिहाय संख्या दिलेल्या आहेत, त्यांचे अक्षरी लेखन करायचे आहे। तर पहिला जो तालुका आहे कोपरगाव, व या तालुक्यातील पिशव्यांची संख्या आहे 12740। अक्षरात लिहूया आपण 12740। दुसरा तालुका आहे शेवगाव, या तालुक्यातील पिशव्यांची संख्या आहे 28। तिसरा तालुका आहे कर्जत, पिशव्यांची संख्या आहे 31608। पुढील तालुका आहे संगमनेर, या तालुक्यातील पिशव्यांची संख्या आहे 10972। याप्रमाणे तुम्हाला दिलेल्या संख्या अक्षरात लिहायच्या आहेत। तर अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह 2 मधील प्रश्न क्रमांक 1 ते 3 अभ्यासले आहेत। पुढील प्रश्न तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल। थँक्यू।